पावसाळ्यापूर्वी ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाले सफाईला सुरुवात झालेली आहे. आपण सध्या ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागच्या परिसरात आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाले सफाईला सुरुवात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. कालच ठाण्याचे पालिका आयुक्त यांनी देखील या ठिकाणी पाहणी केली होती आणि याच ठिकाणी आता पोकलनच्या सहाय्याने पाहू शकतो जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाले सफाई केली जाते. 31 तारखेच्या आतमध्ये ही नाली सफाई पूर्ण करण्याचे आदेश जे ते पालिका आयुक्त राव यांनी दिलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता कशाप्रकारे नाली सफाई होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र पाहू शकतो रेल्वे ट्रॅक सोबत या ठिकाणी नाला जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी नाल्यामध्ये पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी आता महापालिकेने या ठिकाणी कर्मचारी यांनी आता या ठिकाणी टेंडर देऊन या ठिकाणी सफाईला जोरदार सुरुवात केलेली आहे. मात्र ही नाली सफाई कितपत योग्य ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी आपल्यासोबत जोडले गेले काँग्रेसचे पदाधिकारी राहुल पिंगळे यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, त्या अनुषंगाने आपण त्यांनाच विचारणार आहोत. या ठिकाणी सर काय सांगाल, नाली सफाईला सुरुवात झालेली आहे, 31 तारीख जी आहे ते शेवटची देण्यात आली आहे का डेडलाईन, काय वाटतं नाली सफाई योग्य ते महापालिकेत होईल का? पावसाळा आला की नाले सफाईचे जे दौरे आहेत ते ठिकठिकाणी होतात, पण या दौऱ्याबरोबर नाले सफाई झाले की नाही हे पाहायला कोणी अधिकारी इथे उपलब्ध नसतं. मग त्यानंतर फक्त हे अधिकारी पावसाचं पाणी भरलं की त्या ठिकाणी अवतरतात. आपण आता बघतोय की या रेल्वेच्या खालून जाणारा नाला या ठिकाणी आहे, परंतु या रेल्वेच्या खालून जाणाऱ्या नाल्यामध्ये ज्या 3 कलवर्ट आहेत त्यातल्या 2 ठिकाणाहून पाणी पास होत नाही आहे आणि 1 ठिकाणावरून तो वेगाने पाणी पास होत आहे. ही रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे की अनेक चाकरमानी या मार्गाने इकडे येतात जातात, परंतु वर्षभरातनं फक्त एकदाच या ठिकाणी साफसफाई होते. पण याच्या ठिकाणी साफसफाई होत असताना अशा ठिकाणी कमीत कमी 6 महिन्यातनं एकदा तरी साफसफाई व्हायला पाहिजे, परंतु हे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खडबडून जागे होतात. आता मला सांगा की याची जी डेडलाईन दिलेली 31 मेची आणि आजची तारीख किती आहे बघा की 2 दिवसामध्ये हे काम पूर्ण या ठिकाणी होणार आहे का? आणि हे काम चालू असताना जी शास्त्रशुद्ध पद्धत वापरायला पाहिजे होतं, हे कामगार या ठिकाणी आम्ही आल्यानंतर तुम्ही बघत होतात की कामगारांना आवश्यक असलेले सेफ्टी शूज असतील, ग्लोव्ज असतील आणि मास्क असतील हे सुद्धा या ठिकाणी काम करताना यांना देण्यात आलेले नाही आहेत. त्यामुळे ह्या ज्या मोठ्या नाल्यांना जे शहराअंतर्गत जे कलवट येऊन मिळतात किंवा जे भूमिगत नाले येऊन मिळतात या संदर्भामध्ये आम्ही अनेक वर्ष वारंवार तक्रार करतोय की हे जे अंतर्गत नाले ते सक्षम करा किंवा जे कलवट आहेत ते मोठे करा, परंतु अंतर्गत कलवटची साफसफाई या ठिकाणी योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे वारंवार चोकअप होतात की आता काही दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाने या हायवेच्या पलीकडचा जो पंप हाऊसचा विभाग असेल, भास्कर कॉलनीचा विभाग असेल आणि तबेलाचा विभाग असेल की 3 दिवसापर्यंत पाणी त्या ठिकाणी साचलेलं होतं. विकासाची कामं होतात, इथे आरोपी बांधला गेला, आरोपी बांधल्यानंतर स्टॅटिस 2 काम झालं, परंतु ज्या अंडरग्राऊंड युटिलिटीज आहेत या अंडरग्राऊंड युटिलिटीजमध्ये अंतर्गत नाले सक्षम करणं की ज्या ठिकाणी ते पाणी नाल्याचं वाहून घेतलं जाईल किंवा त्यांची साफसफाई योग्य पद्धतीने केली जाईल याकडे साफ पद्धतीने दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळेच अवकाळी छोट्याशा पावसाने सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि पाणी सफाई जर योग्य पद्धतीने या ठिकाणी झाली नाही तर पुन्हा तीच परिस्थिती या शहरामध्ये उद्भवणार आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने या ठिकाणी नाले सफाई झाली पाहिजेत आणि हे जे रेल्वेचे नाले आहेत ते साफ झाले पाहिजेत, नाहीतर या चाकरमान्यांना सुद्धा यांची रात्र या ठिकाणी रेल्वेमध्ये काढायला लागेल पाणी साचल्यानंतर, अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. नवीन आयुक्त आलेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी सखोल भाग आहेत, सक्षम पंपची गरज आहे. वंदना असेल, वृंदावन सोसायटी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, कमरेच्या वरती पाणी जातं, त्यामुळे शाळकरी मुलांना देखील या ठिकाणी प्रवास करताना नाहक त्रास. हे बघा, अनेक वर्षापासून हे ठरलेले स्पॉट आहेत की या अधिकाऱ्यांना पूर्णपणे माहिती आहे की या ठिकाणी पाणी साचलं जातं, परंतु या ठिकाणी सक्षम पंप ठेवणं, त्यानंतर इमर्जन्सी त्या अधिकाऱ्यांनी त्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं, यांना पूर्वकल्पना याची सगळी असते की मोठी भरती कधी येणार आहे, काय करणार आहे, परंतु योग्य त्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजे. पण वर्षानुवर्ष ह्या योग्य त्या उपाययोजना करत असताना असे प्रकार वारंवार घडू नये आणि यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे. एवढ्या कोट्यवधी रुपयांची महानगरपालिका आहे, मुख्यमंत्र्यांचं ठाणे शहर आहे, तर पूर्णपणे या उपाययोजना केल्या पाहिजेत की अशा घटना या वारंवार आणि दरवर्षी या ठिकाणी घडल्या नाही पाहिजेत. ज्या पद्धतीने राहुल पिंगळे यांनी तक्रार केली त्यानुसार बघायला गेलं तर नाली सफाई असेल या सखोल भाग असतील या ठिकाणी. आता महापालिका अलर्ट मोडवरती आहे, त्यामुळे पाहू शकतो नाले सफाईला सुरुवात झालेली आहे. 31 मेपर्यंत डेडलाईन दिलेली आहे. सौरभ राव हे पालिका आयुक्त, हे नवीन आयुक्त आले आहेत, त्यामुळे नक्कीच यांच्याकडनं कशा प्रकारची कामं ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र या नाले सफाई कितपत योग्य ठरते हे देखील पाहणं देखील आजूबाजूचे जे नाळे ते देखील कशाप्रकारे साफसफाई केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही फटका ठाणेकरांना बसता कामा नये या संदर्भातले आता नाले सफाई कशाप्रकारे पुढं काम करते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा
संतोष गणेश सुरा टीव्ही नंबर डी ठाणे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.